नमस्कार, आपण सर्वांचे सुपर वैशू कुक हाऊसमध्ये स्वागत आहे। आज आपण शेजवान नूडल्स बनवणार आहोत। शेजवान नूडल्स बनवण्यासाठी इथे कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता पाण्याला इथे चांगली उकळी आलेली आहे, तर यामध्ये आपण आता एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं आहे। तेल घातल्यामुळे आपले नूडल्स एकमेकाला चिटकत नाहीत। तिथे नूडल्स घेतलेला आहे एक पॉकेट, ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर ह्याला मी असं तोडून घेतलेलं आहे, नंतर ह्याला कढईमध्ये आपण शिजण्यासाठी घातलेलं आहे। तर आपण आता इथे नूडल्स चांगले शिजून घ्यायचे आहे, तर खूप जास्त वेळ नूडल्स शिजवायचे नाहीत। तर इथं आपले नूडल्स आता शिजून तयार झालेले आहेत। त्यामधलं जे शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते आपण काढून घ्यायचं आहे आणि चाळणीतून त्याच्यावरती थंड पाणी टाकायचं आहे। त्यानंतर इथे एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे, लसूण घातलेला आहे बारीक कट केलेला, त्यानंतर आलं घातलेलं आहे बारीक कट करून घेतलेलं, एक कांदा यामध्ये आपण लांब कट केलेला घालायचा आहे। कांदा आपण यामध्ये थोडा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे गाजर घेतलेलं आहे, ते गाजर यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला 15 सेकंद चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर सिमला मिरची यामध्ये घालायची आहे, बारीक कट केलेली हिरवी मिरची यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपण या सगळ्या भाज्या 30 सेकंद चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपण पत्ता गोबी घालायची आहे। तर इथं आपण भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत। 1 टीस्पून आपण डार्क सोया सॉस घालायचा आहे, 2 चमचे टॅमॅटो केचप घालायचा आहे, 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे, 1/2 टीस्पून यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे आणि आपण भाज्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। सगळ्या भाज्या परतत असताना आपण गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर ह्याला चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर जे नूडल्स आपण शिजून घेतले होते ते नूडल्स यामध्ये आपण घालून घेणार आहोत। नूडल्स आपण थोडा वेळ थंड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे शेजवान सॉस घालायचं आहे। हाय फ्लेमवर ह्याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तर आपण आता नूडल्स बनवून घेतलेले आहेत। यावरती थोडीशी कांद्याची पात घालायची आहे आणि एकदा त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं आपले नूडल्स आता बनून तयार झालेले आहेत। तर आता आपण सर्व करण्यासाठी घेणार आहोत। तर तुम्हाला ही शेजवान नूडल्सची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।